नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। दोन तास संध्याकाळी सकाळी आता टॅक्स आत्महत्या करण्याची वेळ आली माझ्यावर आज तीच वेळ आली की जीव देण्याची वेळ, कारण पोलीस दाद देत नाहीत। पोलिसांना रोज फोन करते, पोलीस सांगतात त्यांनी काय केलं तर आम्ही काय करायचं। आज गोर गरीब फसला इथे। कौन सा रिजर्व बैंक का पत्र दिखा, लोगों के करोड़ों रुपए ले फरार हुए बंटी बबली को मन से कार्यकर्ताओं ने निकाला ढूंढ कर, किया पुलिस के हवाले। आज तक आप लोगों ने अलग अलग कई बंटी बबली देखे और सुने होंगे, जिन्होंने लोगों के साथ फसावट करते हुए लूट खसोट कर दी। लेकिन आज नाला सोपारा में ऐसे बंटी बबली को पकड़ा गया है जो खुद को देश के सर्वोच्च बैंक RBI का वरिष्ठ अधिकारी बता फर्जी RBI लेटर दिखाकर कई लोगों के साथ करोड़ों रुपए का फ्रॉड कर चुके हैं। आपको बता दें, नाला सोपारा के मनसे शहर अध्यक्ष रवि पाटेकर के नेतृत्व में मनसे कार्यकर्ताओं ने एक जाल बनाते हुए इन बंटी बबली को धर दबोचा एवं पुलिस के हवाले कर दिया। इस बंटी बबली की जोड़ी का लोगों को लूटने का तरीका काफ़ी अलग था। दरअसल मिली जानकारी के अनुसार यह जोड़ी पहले लोगों को अपने विश्वास में लेती थी, जिनके बाद इस गैंग की महिला अपने जाल में फंस चुके महिला पुरुष से रिजर्व बैंक में आया अपना फंड छुड़ाने के लिए कुछ पैसे की ज़रूरत की बात करते हुए पैसों की मांग करती थी और उन दिए गए पैसों के बदले दुगुना या दुगुना से भी ज़्यादा पैसा चुकाने का वादा करती थी। कभी कभी किसी को तो फ्लैट तक दिए जाने का वादा भी इस बंटी बबली ने दिया था, जिस पर लालच के चलते लोग इसके झांसे में आ जाते थे और इनको पैसा दे देते थे। आगे इस रिपोर्ट में सुनिए, इस बंटी बबली से धोखा खाकर अपना पैसा लुटा चुके लोगों जुबानी। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। माझा सुनंदा मधुकर खरात। मला सांगा काय नेमकी फसवणूक झाली, काय सांगितलं तुम्हाला? या गँग मध्ये पुष्कळ जण आहेत, हे मला आम्हाला कोणा माहिती नाही आहे। त्यांनी आम्हाला आत्ता पैसे देतो, आत्ता पैसे देतो, मी आत्ता देणार आहे तुम्हाला पैसे, एवढे पैसे भरा, मी आत्ता आणतो। म्हणजे त्यांचे किती जण म्हणजे साहेब लोक होते, ते जेवून खाऊन गेले पण ह्या 4 वर्षामध्ये, पण का पैसा काय निघत नव्हता त्यांच्याकडनं। त्यांना दारूला पैसा पाहिला, तेही आम्ही म्हटलं जर जाऊ द्या, त्याने दिलं तर आपल्याला मिळतील पैसे। लेटर दाखवलेलं पण त्याचा काही नाही उपयोग आहे, काही नाही उपयोग आहे। माझ्याकडे ना ह्यांची लेखी आहे, ह्यांची लेखी आहे की मला तुम्हाला मी पोलीस स्टेशनला जेव्हा गेला, पोलिसांनी काय तुम्हाला पोलिसांनी काय सांगितलं माहिती का? ह्यांचे पैसे घेते, त्यांनी मारलं, त्या आमच्या समोर मारलं। नंतर मग त्यांनी दोघांमध्ये त्या नवरा बायकोना आत्मने ठेवलं, राज हरिओमला आणि त्याच्या बायकोला आत्मने ठेवलं। त्यांचं काय बोलणं झालं हे मला नाही माहिती। नंतर मला त्याशी मला मी भेटली तर तो काय म्हणतो माहिती का, की म्हणे मी पोलिसच्या समोर देणार आहे। पोलिसांना मला माहिती आहे तुमचं देणार, आज उद्या देतो, पण पोलीस काय म्हणते करत नाही आहे, पोलीस काय करत नाही आहे। पोलिसांनी सांगितलं NCC झालेली आहे, NCC सगळं झालेलं आहे, आता झाले तर मग तुम्ही लोक द्यायला सांगितलं दे म्हणून आम्हाला, मला आम्हाला जास्त नको आहे, जेवढं जी मुद्दल आहे तीही पाहिजे म्हटला, तीही नाही देत आहे। आज जवळजवळ माझी मुलगी एवढी हालतीची खराब आहेत ना, आमचे दाग दागिने आम्ही ठेवले, काय हा करतो हे काय देव जाणे, पण हा काही नाही बाजूची शेजारची माणसं भीतात ह्याच्या नावाने, शेजारची बायको बायका पोरांना भीतात ह्याच्या नावाने, बाबागिरी एवढा करतो ना। तर मी त्याला सांगितलं पण माझ्याकडे नाही चालणार, पण तरी पण तुम्हाला तर धमकी देतोय, तुम्हाला काय करायचं करून घ्या, मी देईन तर साहेबाच्या समोर जाईन जेव्हा मी इथे। त्यांनी जो लेटर दिला तो कोणता लेटर आहे, कोणत्या कंपनीचा, कंपनीमध्ये बॅलन्स ठेवले जर कंपनीमध्ये बॅलन्स ठेवले तर तो ओरिजिनल दाखव ना, तो झेरॉक्स दाखवतोय आम्हाला, ओरिजिनल दाखवता नाव नाही घेत। त्याची बायको पण तशीच, त्याच्यामध्ये सामील कोण कोण आहे, आणि त्याच्यात सामील कोण कोण आहे, ह्याच्या घरी पैसे आलेले ते बॉक्स ना आशा पॉल आणि गौरंग
गौरंग चांडव ना म्हणजे गौरंग काहीतरी नाव आहे त्याचं ना गौरंग नाव आहे हां त्याला मी मारलं पण मी माझ्या मी त्याला दिले नाही मी त्याला मारलं पण मी त्याला रस्त्यामध्ये पण तोही देतो देतो करून त्यांनी पण फसवलंय तो पण त्यांच्यामध्ये मिळालेला आहे हे जवळजवळ चार पाच जण ग्रुप आहे हा मी तसं मी बायकांना फसवतो आणि बायकांना तर एवढं फसवतो ना का बसवे बस का त्यांनी समजलं नाही आज 15 लाख रुपये झाले थोडे थोडे म्हणून माझे पूर्ण दागिने माझे पूर्ण खाली करून टाकलं हेलेकॉनची अशी नजर आहे रंजन रमेश आमरे मला सांगा नेमकं काय प्रकार आहे कितीची आपली फसवणूक झालेली आहे फसवणूक 13.5 लाख मला मोहिनी विद्या केली या लोकांनी त्याच्यामध्ये अलका खारा हरिओम पुजारी हा आणि मनाली परब मनाली परब आमच्या घरी येऊन माझ्या मिस्टरांना बोलली की मला 10,000ची मदत करा माझा 9 हजार आहे आणि त्याच्यानंतर मला त्यांनी मोहिनी विद्या करून माझ्या मुलीच्या लग्नाचे दागिने सगळे घेऊन येऊन वेगळेवेगळे सोनारांकडे ठेवले मी पोलीस कंप्लेंट केली पण मला काही तिथून सपोर्ट मिळालेला नाही त्याच्यानंतर आम्ही मुलीचं लग्न केलं त्यावेळी आम्हाला कुठं लोन बिन मिळत नव्हतं तर त्या लोकांनी पण माझ्या मुलीला घरी पाठवले आणि हे लोक मला इकडून तिकडे नाटकं दाखवतात इकडे भेटणार तिकडे भेटणार उद्या देणार परवा देणार इथून पैसे येणार आहे तिथून पैसे येणार आहे देण्याचं नाव नाही आणि आज माझ्या घरात एवढा प्रॉब्लेम आहे की मी घरात माझी काही जागाच नाही राहिलेली पहिली गोष्ट केवढं नुकसान कोण सहन करू शकतं आणि मी कुठं फिरणारी बाई नाही आहे तिला हे लोक पाठवतात नवऱ्याची फाईल घेऊन आजारी आहे म्हणून आम्ही मला कुठून तरी कळलं की हे लोक इथे पैसे मागणार आहेत म्हणून आणि यांचं चालूच आहे गोरगरिबांना फसवतातच आहेत किती बायका आज एवढ्या प्रॉब्लेम मध्ये आहेत की घरात त्यांना जागा नाही आहे त्या लोकांनी फसून फसून त्यांना एवढं तोट्याला आणले ना की काय बोलू नाही शकत आहे एवढं आणि आज मला इथे कळलं की हे लोकांचा व्यवहार चाललाय पैशांचा म्हणून मी इथे पोहोचली काय पाऊल केलं आता माझ्याकडे पर्याय नाही पोलीस काही सपोर्ट करत नाही पोलिसांची ते लोक आम्हाला धमकी देतात आहे पोलीस कंप्लेंट दोन दोन ठिकाणी आहे माझी आज माझा संसार पूर्ण उद्ध्वस्त झालाय माझ्या मुलीचा संसार तुटला 2 महिने लग्न होऊन ती मुलगी घरी आली कारण आम्ही लोन घेतलं लग्नासाठी लॉकडाऊन मध्ये ते लोक एक्सेप्ट करत नाहीत आता घरातून घरी पण माझ्या एवढा प्रॉब्लेम आहे की मी बोलू नाही शकत आहे मी शून्यातून उभा केलेला संसार आज उद्ध्वस्त झाला माझा आत्महत्या करण्याची वेळ आली माझ्यावर आज तीच वेळ आली की जीव देण्याची वेळ कारण पोलीस दाद देत नाहीत पोलिसांना रोज फोन करते पोलीस सांगतात त्यांनी काय केलं तर आम्ही काय करायचं आज गोरगरीब फसला इथे कोण साथ देत नाही शिवसेनेकडे पण मी कंप्लेंट केली होती तिथे पण मला काय दाद दिली नाही आज मी इथे मला कळलं म्हणून आली इथे मनसेच्या ऑफिसमध्ये म्हणून या लोकांनी मला आज सहकार्य केलंय चांगल्या प्रकारे आपण तर पाहिलंय या गोष्टीची आमच्याकडे कंप्लेंट आली होती कमीत कमी 8 दिवसाच्या आधी विषय आला होता आमच्याकडे विषय आल्यानंतर आम्ही या गोष्टीचा विचार करून आम्ही याच्यावरती निर्णय घ्यायचा ठरवलं यानंतर या गोष्टीचा आम्ही सापळा रचला आणि यांचा जो मेन व्यक्ती होता हरिओम म्हणून ती व्यक्ती काही कोणत्याही पद्धतीमध्ये गेल्या 8 दिवसामध्ये आमच्याकडे येत नव्हती आमच्या सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांना यांनी त्याचा पाठलाग करून त्याचा मागोवा घेऊन या गोष्टीची शहानुशा करून या ठिकाणी त्याला आम्ही आज पैसे देतो म्हणून बोलवण्यात आले आणि आज त्याला बोलवल्यानंतर या ठिकाणी आम्हाला गोष्टी अशा समजल्या की याने काही लोकांना एवढं आमिष दाखवले की तुम्ही आत्ता पैसे द्या 70,000 रुपये तुम्हाला उद्या 24 तासामध्ये पैसे रिटर्न करणार आणि एक फ्लॅट देतो काही लोकांना आमिष दाखवले की तुम्हाला डबल पैसे करून देतो अशा प्रकारचे आमिष दाखवीन हे लोक करोडो लाखो लोक त्याने आम्हाला सांगितलं की मी आयकर विभागाचा अधिकारी आहे स्पेशल ब्रांचचा या स्पेशल ब्रांचच्या अधिकाऱ्यांची नावं घेऊन हे लोक असे या लोकांना घाबरवून फसवणूक करत आहेत आणि लोकांना डबल ट्रिबलचं आमिष देत आहेत या आमिषाला या अशा प्रकारच्या लोकांनी जे बळी पडले ते ठीक आहे परंतु यापुढे अशा प्रकारच्या लोकांनी बळी पडू नये असं आम्ही सर्वांना निवेदन करतो आहोत आणि पोलीस प्रशासनाला पण आम्ही विनंती करतो आहोत की आपण या लोकांवरती कठोरात कठोर कारवाई करावी मेरा नाम राजकुमार गोविंद पुजारी मुझे बताइए आपके ऊपर आरोप लग रहा है कि आपने बहुत सारे लोगों से पैसा लिया है नौकरी के और आरबीआई में डबल ट्रिपल पैसा क्या है पूरा मामला नौकरी के बारे में नहीं है इनको इनका एंट्रेंस पेश में इन लोग ने ये किया था उनका एंट्रेंस में एक मोमेंट हुआ था उसके लिए पैसा आया बल्कि उन लोग ने ये किया क्या मोमेंट हुआ था इनका एक नोट था बोलते हैं उसके बाद हाँ कितने नोट था 5 की 5 के नोट थे उसके 5 के नोट थे
वो हो गया बोलता है उसी वजह से इन लोगों को पैसा। उसके बाद मैं उसमें कितने पैसा मिलने वाला था, कितने पैसा मिलने वाला था उसको का 16 बोला था इन लोगों का। हाँ 16 रुपया 16,000 क्या क्या 16,000 रुपये कुछ 16 लाख रुपए 16 सी बोल रहा था 16। हाँ उतना नहीं मिला तो ये लोग से पैसा किस वजह से लिया था आप लोगों ने? मैंने नहीं लिया, ये मैडम ने लिया हुआ था। तो आप कहाँ से आए और क्या करने आए हैं यहाँ पे? हाँ अभी मैं तो रहता है तो इधर ही है। हाँ। हमको इनका मेरे को भी मारा था, मैं भी पहले लिया था ना इनका कहने से। हाँ। मेरे को भी बहुत मारा था, पुलिस चौकी सब हो चुका था, थक गया, लेकिन मैं गवर्नमेंट से ये अप्रूव किया है कि मुझे बचा लो। हाँ। आप कौन से गवर्नमेंट से हैं और आपका पोस्ट क्या है? दिल्ली ब्रांच से है सर। दिल्ली ब्रांच कौन सा? दिल्ली ब्रांच कौन सी ब्रांच है? आपके सीनियर ऑफिसर कौन है? सीनियर ऑफिसर है आ जाएगा। नहीं नहीं आपके कार्ड पे दिल्ली से आया, दिल्ली से ब्रांच से। दिल्ली कौन सा ब्रांच है? हाँ दिल्ली का ब्रांच, आप खाली बुक बोल दीजिए। नहीं दिल्ली से ब्रांच कौन है सर? हाँ दिल्ली ब्रांच से आया है, स्पेशल ब्रांच से। कौन सी स्पेशल ब्रांच? दिल्ली डिपार्टमेंट की। डिपार्टमेंट में कौन सा डिपार्टमेंट आपका डिपार्टमेंट? मतलब इसका एनटीपीस का जो ये डिपार्टमेंट है ना उसका ही है। हाँ उसी का डिपार्टमेंट में है इनके। नहीं उतरे क्या आपके सीनियर कौन है? सीनियर साहब कौन है आपके? आपके सीनियर साहब कौन है? सीनियर साहब ये धनुष सर बोल के था अभी, धनुष सर अभी नहीं है। पूरा नाम क्या? हाँ धनुष बोलते हैं हम लोग, धनुष सर उसको बोलते हैं। पूरा नाम क्या है उसका? धनुष सर बोल के बोलते हैं। कौन से कहाँ पे आपका ऑफिस है? कौन सी जगह पे? कौन सी जगह पे आपका ऑफिस है? अभी तो ऑफिस नहीं है, गाड़ी हम लोग आ जाता है, गाड़ी में लेके जाता है। और नहीं नहीं ऑफिस रहेगा ना, गवर्नमेंट का ऑफिस। गवर्नमेंट का ऑफिस हम लोग बोलते हैं, तुम लोग इसका टैक्स पे करो, तुम लोग का जो क्लियर करो हम लोग लेके जाते हैं। भाई तुम्हारा जो ऑफिस है आप एक ऑफिसर करके बोल रहे हैं? हाँ बराबर सही है, हम लोग लेके जाते हैं। हाँ गाड़ी में आता है, गाड़ी लेके जाता है और ऑफिस लेके जाता है हम लोग। ऑफिसर है? आप कौन से ऑफिसर है? अभी दिल्ली ब्रांच से अपने को आईडी मिल गया है। आईडी किसने आईडी दिया? आईडी अरे ऑफिसर आया था, एक पीवन आता है अभी भी आता है अपने पास। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।